नमस्कार, मी तेजस्विनी गायकवाड, ताजा हालात न्यूज लाईव्हमध्ये आपले स्वागत। आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज लाईव्ह। मौजे बोमनाळी तालुका मुखेड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व गुढीपाडवा या निमित्त महाराष्ट्र शासनाकडून आनंदाचा शिधावाटप मौजे बोमनाळी येथे मुखेड कंधार विधानसभेचे लोकप्रिय आमदार डॉक्टर तुषारजी राठोड साहेब यांच्या हस्ते दिनांक 7 रोजी वाटप करण्यात आले। यावेळी माजी पंचायत समिती सदस्य राजू घोडके, लक्ष्मीकांत वडजे, बोमनाळी नगरीचे सरपंच कमलाकर घोडके, पोलीस पाटील किसन करडखेल, उपसरपंच हनुमंतराव वडजे, मुख्याध्यापक बाबूराव घोडके, संभाजीराव आटाळकर, माधवराव होनराव, बालाजीराव वडजे, दिगंबर पाटील, ग्रामपंचायत सदस्य बालाजीराव गुजलवाड, वामन मोरे, मनोहर आटाळकर, हरिश्चंद्र वडजे, श्रीराम वडजे, संभाजीराव आरबड, व्यंकटराव आटाळकर, गंगाधर घोडके, शिवाजी तरटे, गणपत घोडके, शेषराव शिर्शीकर, राजू वडजे, गावातील महिला भगिनी व समस्त गावकरी उपस्थित होते। आमदार तुषार राठोड हे त्यांच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात। सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन गोरगरिबांच्या मदतीसाठी ते सतत प्रयत्नशील असतात। अधिवेशनामध्ये त्यांनी आपल्या मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न मांडले आहेत। मुखेड शहर व ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी ते रात्रंदिवस मेहनत घेत असतात। त्यांच्या विकासाच्या धोरणामुळे त्यांच्या विरोधामध्ये असलेली जनता देखील त्यांचे कौतुक करते। दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी मुखेड विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांसाठी 75 कोटी त्यांनी मंजूर करून आणले आहेत। नुकत्या झालेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला, तेव्हा अर्थसंकल्पात मुखेड विधानसभा मतदारसंघातील क्षतिग्रस्त रस्त्यांसाठी 75 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे आणि यात आमदार डॉक्टर तुषार राठोड यांचा महत्त्वाचा वाटा आहे। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या ताजा हालात न्यूज लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। ताजा हालात न्यूज ब्युरो, नांदेड।